बबनूर येथील रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलिंद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामाली गाडे सांस्कृतिक भवन दिगंबर जैन मंदिर कबनूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सुरुवातीस मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी स्वागत प्रस्तावित केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. तदनंतर संस्थेचे ज्ञात अज्ञात सभासद विविध कारणामुळे निधन झालेले देशातील नागरिक यांच्या दुःखद निधनाबद्दल सभेस श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी नोटीसवरील सर्व विषयांचं वाचन केलं. त्या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. संस्थेचे चेअरमन मिलिंद कोले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन ग्राहकाभिमुख पारदर्शी व्यवहार व संस्थेवरील खातेदारांचा अटळ विश्वासाच्या जोरावर संस्थेनं प्रगती केली असल्यानं यापुढेही आपल्या विश्वासाच्या जोरावर संस्था उत्तुंग भरारी घेईल असं चेअरमन मिलिंद कोले यांनी सांगितलं. आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा. संस्थेची 41वी वार्षिक सभा खेळीमेळीत. अहवाल सालात उलाढाल 19 कोटी. खेळतं भांडवल 10 कोटी 8 लाख. निव्वळ नफा 12,63,000. लाभांश 12% जाहीर. यावेळी संस्थापक मणेरे मामा यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना संस्थेनं केलेल्या सामाजिक कार्याचाही उहापोह केला. संस्था स्थापनेपासून गेली 41 वर्षे संस्था नफ्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतं. हे माझं भाग्य समजतो असं म्हणाले. जागतिक मंदीमध्येही संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर व ऑफिस स्टाफ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये केलेलं कार्य व दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. या सभेमध्ये राजेंद्र अण्णा शेटे यांचा किर्लोस्कर कंपनीकडून दिला जाणारा उत्कृष्ट कास्टिंगबद्दलचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कबनूर हायस्कूलमधील प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी कोकणे प्रणव संजय, चौथे संकेत सुनील, सुंकणपल्ली श्रावणी राकेश व मणेरे हायस्कूलमधील प्रथम आलेले मुल्ला जुनेद बशीर, वागावकर पूर्वा कैलास, रामजुगोळ साक्षी सोनल यांचं अभिनंदन करून प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेस संस्थापक मणेरे मामा, व्हाईस चेअरमन सुभाष केटकाळे, संचालक रमेश केटकाळे, ज्ञानदेव बडवे, किरण कांबळे सर, नजरुद्दीन मुजावर, आनंद कदम, राजेंद्र शेटे, सुरेखा सुरेश केटकाळे, सीमा संजय लिगाडे, संगीता पाटील, स्वाती कोले, संजय केटकाळे, अरुण केटकाळे, तात्यासोब पाटील, राजाराम वाकरेकर, विलास कुंभार, महावीर पिंपळे, शांतीनाथ काल कोले, अण्णाप्पा चौगुले, अल्ताफ मुजावर यांच्यासह ऑफिस स्टाफ व धनंजय कोले, अशोक केटकाळे, अनिल हजारे व बहुसंख्य सभासद उपस्थित होते. शेवटी किरण कांबळे सर यांनी आभार मानले. कबनूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.